हरि ओम. माझं नाव सुप्रिया अंकुश थोरी. माझे मिस्टर करोनामध्ये एक्सपायर झाले, त्यामुळे आम्हाला म्हणजे तेव्हा मी खूप खूप म्हणजे दुःखी होती. बापूंना म्हटलं, बापू आम्ही आता एवढं हे करतो आणि असं कसं झालं. आणि मग आम्ही म्हणजे मग बापूंचं वगैरे मी करायला लागले. आता माझ्या पुढे म्हणजे मुलीचं शिक्षण वगैरे सगळं होतं, माझं पुन्हा औषध वगैरे सगळं. मग त्या मला वाटलं आता सगळंच टेन्शन आहे, पण बापूंच्या कृपेने बापू कुठून ना कुठून माझं सगळं ॲडजस्ट वगैरे करतात. माझ्या मुलीला आता म्हणजे कॉलेजचं तिला फार्मसी तिला करायचं होतं. पहिलं तिला CET ची एक्झाम पास होण्यापासून ते बँकेचं लोन पास होऊन ॲडमिशन होईपर्यंत सगळी संकटं माझ्यावर होती. आणि त्या संकट एवढीच ती संकट होती, काय कसं करायचं. हिला आधी CET ला जर चांगले मार्क मिळाले तर हिला पुढचं ॲडमिशन आहे, मग चांगलं कॉलेज मिळणार. मग आम्ही म्हटलं इकडे काय आपल्याला जमणार नाही, आपण म्हणजे कोल्हापूर किंवा रत्नागिरीला हेच करूया. पण मी म्हटलं नको, मला सध्या बरं नसताना तू इथेच राहा. मग बापूंना खूप हे की बापू हिला काही म्हणजे ती अभ्यास पण करायची. बापूने सांगितलं तिचा अभ्यास वगैरे जरा व्यवस्थित होऊन दे, तुम्ही जरा लक्ष द्या. आणि ती पण बापूंचं वगैरे करते. बापूंच्या कृपेने तिला CET ला चांगले मार्क मिळाले. आणि पुन्हा मग आता पुन्हा ॲडमिशन घ्यायला आपल्या हातात भरपूर पैसे पाहिजे होते. तर आता काय करायचं, पुन्हा ते टेन्शन. मग मी बँक लोनसाठी बँकेत गेले, माझं उत्पन्न एकदम कमी केलं ना, त्यामुळे बँकेत लोन केल्यावर तर ते बँक मॅनेजर म्हणाले एवढं तुमचं उत्पन्न कमी आहे, मग कसं तुमचं लोन वगैरे हे होणार. म्हटलं बापू काहीतरी करावं, आमचं लोनचं काम होऊन देणं आहे, तर सगळे प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही नंतर थोड्या दिवसांनी वगैरे गेलो तर काम म्हणतो अक्षरशः काम तो मॅनेज म्हणाला हो म्हणून तुमचे सगळे काय ते कागदपत्र वगैरे सगळं काय आहे ना ते सगळं तुम्ही घेऊन या. मग ते एक टेन्शन झालं, म्हणजे बँक लोन हो म्हणाले. नंतर आम्हाला काय एकदम तिथे नंतर पहिली कसं पहिला वर्ष 4 वर्षाचा तो कोर्स असतो फार्मसीचा B.Pharm. तर पहिलं कसे डायरेक्ट तिला OB आम्ही म्हणजे तिला CET बापूंच्या कृपेने CET मध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून ती OBC च्या ह्याच्यामध्ये ती बसली. मग त्यामुळे तिला 63,000 रुपये फी भरावी लागणार होते. तर आम्ही लोनचं काम झालं, पण लोनचं फी काम व्हायला 8 दिवस लागतात, तोपर्यंत इथे ॲडमिशन घेऊन आम्हाला पैसे भरायचे होते. म्हटलं अरे देवा, आता एवढे पैसे कसे भरायचे, ते एक टेन्शन. मग माझ्या मिस्टरांचे ओळखीचे माणसं एक दोन माणसं आहेत ना, त्यांना मी सांगितलं असं असं आहे. मग ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही जेव्हा म्हणजे पहिलं तिला ॲडमिशन जे आहे त्या कॅबमध्ये तिला बसायचं होतं ना, मग त्या ह्याच्यात बसले आणि मग ॲडमिशनचं मिळालं. मग त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं तुम्ही पैसे घेऊन या म्हणून. म्हटलं असं असं एकदम पैसे जमणार नाही. मग त्या माणसाने सांगितलं, मग ते माणूस म्हणा त्याने सांगितलं की तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा आम्हाला सांग, थोडे आम्ही 5,000 रुपये वगैरे देऊन आपण ॲडमिशन घेऊया. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही 5,000 रुपये घेऊन सांगितलं आम्हाला 5,000 रुपये घेऊन ॲडमिशनला जातो आहे. तर ते मग प्रिन्सिपलकडे गेले, प्रिन्सिपलला रिक्वेस्ट केली यांचं असं असं प्रॉब्लेम आहे की बँक लोन करत आहे, आता एवढे का त्यांना आम्ही थोडेच नेलेले पैसे, एवढे का त्यांना जमणार नाही. मग ते म्हणाले ठीक आहे, मी 2 महिन्याची तुम्हाला मुदत देतो, तुम्ही 2 महिन्यात काय ते करा म्हणून. मग आम्ही तिथे अर्ज लिहून दिला प्रिन्सिपलला दिला. मग ते म्हणा ठीक आहे 2 महिन्यात तुम्ही करा. आणि सांगितलं जर 2 महिन्यात जर यांचं बँक लोन नाही झालं तर आम्ही यांची फी द्यायची, फीची आम्ही सगळी व्यवस्था करतो, पण आता तिला ॲडमिशनचं तिचं काम होऊन दे. मग देवाच्या कृपेने बापूंच्या कृपेने ते हो म्हणाले आणि आम्हाला त्याने ॲडमिशन दिलं तिथे. आणि म्हणजे एवढं बापू म्हणजे आम्हाला अशी संकट आली, पण असं आली असं काय वाटलं नाही. बापूने आम्हाला त्याच्यातून सगळ्या ह्याच्यातून बापूंनी निभावून आम्हाला पुढे नेलं. आणि मग आमचं 8 दिवसाच्यात बँकचं लोनचं काम झालं, लगेच मी एका वर्षाचे पैसे ते कॉलेजमध्ये जमा झाले आणि आम्ही थोडेफार काय पैसे भरलेले ते आम्हाला पुन्हा पैसे मिळाले. म्हणजे बापू म्हणजे असं माझे मिस्टर नाही म्हणून मला आता इकडे तिकडे हात पसरायला लागले अशी का माझी पाळी आले नाही. बापूने कुठून नाही कसं नाही कोणाच्या तर्फे तू ना कसं नाही कसं आमचं ॲडजस्ट केलं. म्हणजे मला आता कसं होणार, उद्या कसं होणार, मी उगाच टेन्शन करत राहिली. पण टेन्शन केलं पण काय हे नाही, पण बापूने आमचं सगळं व्यवस्थित केलं. कुठून ना कुठून बापू अजून माझ्या पाठीशी आहे. बापू नसेल तर माझं काय झालं असं.
बापू आम्हाला मदत करतो, बूट बस आमचं नुसते बापू बापूच असतो, आमचं खूप बापू आम्हाला बापू आहे म्हणून आम्ही आहोत. निदान कोणाकडे आम्हाला हात तरी पसरावे लागत नाही. बापू आमच्यासाठी खूप म्हणजे तसं एवढं आमचं नामस्मरण होत नाही. आम्ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला कसं एक म्हणजे थोडंफार जरा हे असतंच ना, जॉईंट फॅमिली म्हणजे काम वगैरे असतं ना हे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी आणि माझी मुलगी करतो. पण खरंच बापू मला खूप म्हणजे खूप आम्हाला मदत करतो. अंबज्ञा